नमस्कार, मी निकिता वागदे, स्टार एपेक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे. आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्सवर. राजेंद्र सिंग महाविद्यालयाकडून वृक्षारोपण. मस्जिद समोर वरातीवर गोठमार, चार जण जखमी. वरुड आगारातील 57 पैकी 31 एसटी बसेस मुदत बाहेर. आता बातम्या सविस्तररित्या. कोंढाडी येथील राजेंद्र सिंग उर्फ बाबा व्यास कला वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे माध्यमातून महाविद्यालयीन प्रांगण व कोंढाडी येथे अनेक ठिकाणी 2 जून रोजी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. अमरावती येथे लग्नाची वरात काढणाऱ्या नवरदेवाच्या वरातीवर वरिष्ठ समुदायाने अचानक गोठमार व लाठी हल्ला केल्याने 4 जण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी रात्री 8:30 दरम्यान बनेखा चौक येथे घडली. वरातीमधील मंडळींनी नांदगाव पेठ पोलीस स्टेशनवर धडक देत दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या अमरावती विभागीय कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापणाऱ्या अटीवरून दिलेल्या माहितीनुसार वरुड डेपोला एकूण 57 एसटी बसेस आहेत. त्यामध्ये 7 शिवशाही असून 3 गेल्या 4 महिन्यापासून अमरावती विभागीय कार्यशाळेत उभ्या आहेत. काही ना काही कारणावरून बाकी सगळ्या बसेस बंद असल्यामुळे एकूण 57 बसेस पैकी 21 बसेस या मुदताबाह्य असून 21 बसेस 10 लाख किलोमीटरच्या वर झाल्या असल्याने त्यामध्ये मार्गस्थ बंद पडण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. स्पेअर पार्टचा पुरवठा सुरळीत असला तरी मुदत बाह्य वाहनामुळे तसेच रस्ते अत्यंत खराब असल्यामुळे बसेसच्या बांधण्या पूर्णतः खिडखिड्या झालेल्या आहेत. अधिक बातम्यांसाठी बघत रहा स्टार एपिक्स न्यूज स्टारचा वार.